राज्य शासनाने राज्यातील ई पास रद्द केले आहेत या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी लागणारे ई पास रद्द केले आहेत जिल्ह्यातील सर्व चेकपोस्ट नाके हटवले आहेत पण बाहेरून येणाऱ्यांची तपासणी त्यांना क्वारंटाईन करण्याची जबाबदारी ग्राम समिती व प्रभाग समितीचा असणार आहे तशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या आहेत आजपासूनच याची अंमलबजावणी सुरू झाली आहे जिल्हाधिकारी देसाई यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की जिल्ह्यात आंतरराज्य व आंतरजिल्हा हद्दीतील प्रवेश करणाऱ्या नागरिकांचा परवाना तपासणी ई पास व आरोग्य तपासणीसाठी उभारण्यात आलेले चेकपोस्ट नाके बंद करावेत आजपासून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात जाता येणार आहे दरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरातील प्रभाग समितीची जबाबदारी वाढली आहे बाहेर येणाऱ्या प्रत्येकांची तप बाहेरून येणाऱ्या प्रत्येकांची तपासणी करणे त्यांना क्वारंटाईन करणे याशिवाय संबंधितांचे आरोग्य तपासणी करण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे इतर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने तपासून तपासणी करून घ्यावी लागणार आहे असे देसाई यांनी सांगितले जी व्यक्ती तपासणी करून घेणार नाही किंवा क्वारंटाईन होणार नाही अशा व्यक्तींवर कारवाई करण्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत बाहेरून कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी नेम व अटी जिल्हाबाहेरून व इतर राज्यातून येणाऱ्यांची नोंदी ठेवणे कोरोना सदृश्य ताप सर्दी खोकला असे लक्षणे असल्यास त्यांची कोरोना कक्षात तपासणी करून घेणे पॉझिटिव्ह व्यक्तींचे कुटुंबियाची तपासणी करावे कुटुंबियांना होम क्वारंटाईन करावे बाहेरून आलेल्या पण पॉझिटिव्ह असणाऱ्या व्यक्तीची कुटुंबियाच्या संपर्कातील लोकांची तपासणी व अलगीकरण करावे वाहन चालक व वा वाहतूक व्यवस्थेत काम करणाऱ्यांची तपासणी करणे गरजेचे आणि बंधनकारक आहे वाहतूक करणाऱ्यांना अलगीकरणाचे व्यवस्था करावी नवा महाराष्ट्र न्यूजसाठी ओंकार पिसाळ